विद्यार्थी मित्रांनो, इतिहास आणि कालसंकल्पना या पाठामध्ये आपण काळाची विभागणी आणि कालरेषा हा घटक आता अभ्यासणार आहोत. काळाची विभागणी करण्याच्या विविध पद्धती आहेत. खरं तर काळ हा अखंड असतो, परंतु आपण आपल्या सोयीसाठी त्याचं विभाजन करतो. उदाहरणार्थ सूर्योदय झाला म्हणजे सूर्य उगवला, सकाळ झाली असे आपण म्हणतो, आणि सूर्यास्त झाला की संध्याकाळ झाली, सूर्य मावळला असे आपण म्हणतो. संध्याकाळ झाल्यानंतर थोड्या वेळानं अंधार पडतो, म्हणजेच आपण दिवस आणि रात्र असे काळ विभागणाचे दोन इथं भाग पाडलेले आहेत. बघा, आपली पृथ्वी ही स्वतःच्या आसाभोवती एका ठराविक गतीने फिरत असते, तसेच ती सूर्याभोवती सुद्धा फिरत असते. सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे, सूर्याच्या किरणापासून आपल्याला प्रकाश मिळतो. आपल्या पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरत असताना तिचा जो पृष्ठभाग सूर्यासमोर जातो त्या भागावरती प्रकाश असतो, आणि जसजसा तो भाग सूर्यापासून दूर दूर जातो त्या भागावरती अंधार पडतो, म्हणजे इकडं रात्र होते. अशा पद्धतीनं दिवस आणि रात्र असे दोन भाग पडतात. आपली पृथ्वीला स्वतःच्या आसाभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण होण्यासाठी 24 तासाचा कालावधी लागतो, म्हणजे 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र मिळून एक दिवस पूर्ण होतो, यालाच एक वार असे म्हणतात. सोमवार ते रविवार असे 7 वार मिळून एक आठवडा पूर्ण होतो. 2 आठवड्याचा मिळून एक पंधरवाडा होतो. अशा 2 पंधरवाड्याचा मिळून एक महिना होतो, आणि 12 महिन्यांचे मिळून एक वर्ष पूर्ण होत. अशाच 100 वर्षांचे मिळून एक शतक पूर्ण होत, आणि अशा 10 शतकांचे मिळून एक सहस्र पूर्ण होत. अशा काळाच्या विभागणीलाच एक रेषीय विभागणी असे म्हणतात. तर अशा पद्धतीने आपण काळाची विभागणी हा घटक अभ्यासलेला आहे.